कचरा डेपोला ना हरकत प्रमाणपत्र देताना महापालिकेने बुरुडगाव ग्रामस्थांना दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता गेल्या 5 वर्षात केलेली नाही. विशेषतः पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणती ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना वेढ्यात काढण्याचे काम केले असून बैठकीत ठरलेल्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाने लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, अन्यथा यापुढे महापालिकेशी कोणताही पत्रव्यवहार न करता कचरा गाड्या डेपोत जाऊ न देता डेपोला टाळे लावण्याचा इशारा बुरुडगावच्या ग्रामस्थांनी दिला. या संदर्भात माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांच्यासह ग्रामस्थांनी शुक्रवारी 14 जूनला महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन दिले. यावेळी बाजीराव शिंदे, नानासाहेब मोडवे, भानुदास घोडके, सीताराम जाधव आदी उपस्थित होते. या संदर्भात 19 जून रोजी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर जावळे यांनी उपायुक्त आणि सामान्य प्रशासन यांना दिल्या आहेत. या संदर्भात बुरुडगाव माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांनी अधिक माहिती दिली. आता जी सध्या माझी मुलगी कुमारी अर्चना बापूसाहेब गोडी सरपंच लोकनियुक्त सरपंच होती प्रथम लोकनियुक्त बुरुडगावची, तर त्याच्यानंतर आम्हाला एकच सांगायचं तुम्हाला, आमचा जे पाण्याचा प्रश्न आहे गंभीर आहे, कारण आज 1985 साली पर्यंत आम्ही झिरा करून नदीला शेर नदीला पाणी पित होतो, पण त्याच्यानंतर जे शे नगरचं ड्रेनेज नदीमध्ये सोडलेलं आहे, नदीमधले सोडल्या कारणाने आमच्या प्रत्येक वाडी वस्तू ज्या विहिरी इथं ते विहिरीमध्ये ड्रेनचं पाणी जाऊन पूर्ण खारे पाणी झाले, पाणी पिणे देखील कोणाच्या लायकीच नाही पाणी. आणि जर अंगावर जर जेव्हा आंघोळ करत असताना देखील ते जर पाणी आपण अंगावर घेतलं तर अंगाला चट्टे वने येणे हे वने, परत कपडे जर धुतले तर कपड्याला देखील डाग पडतात, इतकी परिस्थिती बुरुडगावची बिकट आहे. परंतु आजपर्यंत ही पाण्याची मिळावा असं कोणीही काही केलेलं नाही. त्याच्यात आम्हाला ज्यावेळेस 2021ला आम्ही महानगरपालिका एनओसी दिली का कचरा डेपो सावडीचं बंद करून बुरुडगाव आणायचा, तर त्यावेळेस माननीय आमदार संग्रहभाय जगताप, त्याचप्रमाणे आयुक्त मायकल वार, विरोधी पक्षनेते संपत वारस्कर, भायांचे प्रिय अनुप काळे हे होते, व महापौर महापौर सर्व जण त्या ठिकाणी होते. आम्हाला पाणी योजने असं आश्वासन दिलं होतं, इतिवृत्तीने असं लिहिलेलं आहे का तुम्हाला पाणी, रस्ता, लाईट, ड्रेनेज, रस्त्याच्या कडे दुतर्फा झाडे सर्व देऊ म्हणले, पण आजपर्यंत कुठलंही आमची पूर्तता केलेली नाही. आम्हाला पाणी पिणे देखील पिण्याला देखील परिस्थिती अवघड आहे. गावात लोकांना इतके आता सध्या महापालिकेचे टँकर येतात, टँकर चालू असताना फक्त टँकर दोन गावात दोन टँकर चालू, दोन म्हणजे दोन तीन खप्पा करतात ते गावात, अशी परिस्थिती आहे. इतकी परिस्थिती बिकट झालेली. त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणायचं, आम्ही आज सकाळी आमचे बुरुडगावचे सीताराम जाधव, त्याचप्रमाणे भानुदास घोडके, बाजीराव शिंदे, नानाभाऊ मोडवे यांना घेऊन मी महापालिकेत दिलो होतो. आयुक्त साहेबांना भेटलो, आयुक्त साहेबांना सांगितलं बा अशी परिस्थिती, म्हणलं आम्हाला पाण्याचा प्रश्न मार्गी लावा. त्यांनी 19 तारखेला मीटिंग लावलेली, मीटिंग लावल्यानंतर त्यांनी सांगितलं जर तुमचं नाही झालं काम तर तुम्ही 20 तारखेला 19 भेटा, 20 भेटा. आणि त्यांनी जर समजा पाण्याचं काम जर आमचं केलं नाही तर आम्ही बुरुडगावकर कचरा डेपो तर एकही गाडी लावून जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी लावून जाणार, कचरा डेपोला कुलूप लावून बंद करणार आणि तीव्र आंदोलन छाडणार. तरी पण प्रश्न सुटला नाही तर त्याला काहीतरी मार्ग काढून आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार. गाव सगळं एक करणार आम्ही गावात, नाही गावात गाडी आम्ही सध्या गावात येऊन गावात गाड्या देऊन गाड्या आरंगा मार्गे तिकडे येतात आणि गाड्या खाली करतात ती, म्हणजे इथं अंतर जे बुरुडगाव ते नगरचं अंतर 3 किलोमीटर असताना म्हणजे यांना डिझेलचं काही वाटत नाही. डिझेल यांना किती खर्च होते यांना हे समजत नाही, पण डिझेल पाणी द्यायचं नाही फक्त यांचं एवढं म्हणत आहे का पाणी बुरुडगावला द्यायचं नाही, असं यांचं चालू आहे सध्या आजची परिस्थिती. हां, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाणी देणं ते द्यावा आणि जे ती वृत्तमध्ये होतं त्या पद्धतीने सर्व कामे आमची पूर्ण करावं हीच आम्हाला आमची मागणी आहे. आतापर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे यांना कितीतरी वेळेस निवेदन दिले होतं, महापालिका आयुक्त असतील, मायकलवर असतील, त्याचप्रमाणे पाठरे असतील, त्यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले आम्ही का आम्हाला पाणी द्या, देतो म्हणते पण पाणी काही द्यायची यांची तयारी नाही. त्यांचं नेमकं हे समजावना पाणी न देण्याचं कारण काय, त्याला कोण विरोध करतो? विरोध करत असताना जर ठीक आहे आम्हाला मान्य आहे किंवा नगरच्या जनतेला पाणी पाहिजे, पण जनतेला पाणी लागत असताना पण आमचं बुरुडगावचा पाणी प्रश्न आहे ना, कारण आम्ही जेव्हा आमचं कचरेपो आहे कचरेपो तिकडनं काढता इकडं आणता आणि इथं टाकता कचरेपो, म्हणजे बुरुडगावच्या लोकांच्या आज जे बुरुडगावची परिस्थिती पाहिजे बुरुडगावच्या जे कचरेपो सदरी जे वस्ती वस्तीचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी इतके हाल आहेत का सगळे कुत्रे असतील काय असतील शेतकऱ्यांचे अक्षरशः जनावरं फाडलेत आणि माणसाला फाडलेले आहेत अशी परिस्थिती. हां, एवढी अवघड परिस्थिती बुरुडगाव चाललेली सध्या. विल्हेवाट लावण्याचं तयार केलेलं आहे पण तयार विल्हेवाट लावत असं ते व्यवस्थित लावित यांनी हे दिली त्या ठिकाणी माणसं ठेवली होती किंवा कामगार ठेवले कोणाला तरी दिले चालवायला ते पण ते चालवताना नीट राहिलं तर आमचा रस्ता आहे
रस्ते जे पाणी याचं जे पाणी समजा जे घाण आहे याचं जे झेंडगडचं हे असतं ना आतले कातडे ते सगळं ते येतं ते आल्यानंतर पाणी निघून रोडला येतं रोडल्यानंतर शेवटी असतं रोडला माणसं चाललं असतं माणसं सांगा उडतं ते पाणी किती परिस्थिती बिकट आहे तुम्हाला सांगतो आणि जे शेतकरी इथं ते शेतकरी जे शेजारी इथं शेजारी शेतकरी असतात यांच्या चिंता झाडे यांच्या जमीन देखील पिकत नाहीत अशी परिस्थिती इथं जी शेतकरी शेजारी जी शेतकरी तुम्हाला ते मी सांगतो शेजारी शेतकरी कोण आहेत फक्त त्या ठिकाणी रावसाहेब मोडवे रावसाहेब दत्तारे मोडवे भाऊसाहेब दत्तारे मोडवे अंकुश वसंत अंकुश हरिभाऊ काळे जालिंदर हरिभाऊ काळे त्याचप्रमाणे शिवाजी बाबूराव जाधव संभाजी रामभाऊ शिंदे शेख असे पाच सहा लोक शेजारी इथं या शेजारीला कुठलाही त्याचं बेनिफिट मिळालेलं आजपर्यंत काहीच नाही इतकी परिस्थिती बिकार आहे यांची जर बघितली यांचे झाडे वाटले पण या झाडाच्या जवळपास शेताला फळं देखील येत नाहीत. बातम्यांसाठी ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.